सुस्वागतम आणखीन तुमचा स्वागत आहे आणखीन एक आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग खूप दिवसानंतर यायले, कारण काय शूट करण्यासारखा पण नव्हता. आणि आज आहे कॉलेजचा पहिला दिवस. क्या लग रहा गणेश भाऊ? फर्स्ट क्लास. बस इतना ही रिएक्शन? अरे मराठी ब्लॉग आहे, हां फक्त एवढंच रिएक्शन. चला पहिला दिवस. एक आठवडा झाला मला लातूरमध्ये येऊ आणि आज कॉलेजचा पहिला दिवस आहे, कारण स्पोर्ट्स चालू होते. दोन मॅचेस जिंकलो, तिसरी मॅच हारलो. ते पण खूप काटावर होती मॅच. सहा बॉल धारण पाहिजे होते. आमचा बुमरासारखा बॉलर आला आणि दोन बॉलमध्येच मॅच देऊन टाकली. अल्पेश भाऊ तू जर ब्लॉग बघत असतील तर सॉरी तुझ्यासाठी. चला बडबडले झाली, डायरेक्ट आपण कॉलेजमध्ये भेटू. पहिला लेक्चर आहे 10:15 आणि 10 वाजलेत. बघू काय होते काय नाही. आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग वैद्य जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, तर आज आपण सर्वजण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण कॉलेजमध्ये जमलेलो आहोत. कॉलेजमध्ये काही लेक्चरच होईना गेले. इथं एक लेक्चर झालं, ते मी काय म्हणलं मास्तर मला काय कळायला नाही. एक लेक्चर झालं, मास्तर गेलेला आहे. आणि आता तुम्ही बघू शकता फक्त पोर बसलेले, मुली तर गेल्या, मुली तर घुमून गेल्या. कुठे चिमणे उड्या गेल्या, त्यांना कुठं वाहन भरायला जायचं असेल. काल संक्रांतीमुळे त्यांनी कुठं वाहन भरायला गेले नव्हत्या, आज त्यांनी वेळेत वेळ काढून वाहन भरायला गेलेले आहेत. आणि वाहनामध्ये बोर ककड्या काय काय लुटणार, काय साबण ठेवायचा बॉक्स, पुन्हा कपडे धुवायचं बरं, शॅम्पूच्या पुड्या, कपडे धुवायचा ब्रश, पेना काय बी पाहिजे ती तुम्हाला म्हणता येईल. आता पेना संपले की आपला माने तर पूर्व कोणीच मागणार नाही, तुम्हाला पूर्णपणे गॅरंटी आहे. माने आपले आपला सुंदर संपळा मच्छू पाहिजे तो पता आहे आपल्या करणे. और ये है स्वप्निल कुलकर्णी, ये बंदा बोलता है इसकी लाइफ बहुत प्राइवेट है, ये बोलता है इसको साइबर सिक्योरिटी में जाना है, इसकी लाइफ. कॉलेजमध्ये गेलो म्हणजे गेल्या सगळेजण, फक्त एकच लेक्चर झाला. कोणता होता लेक्चर? बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणी. वा. आता सध्या भूक लागली, जाऊ मेसवर. आणि तरी आपल्या माळी सरांनी आम्हाला बुद्धिमत्ता चाचणी हा विषय फारच सुंदर रीतीने शिकवलेला आहे. त्याच्यात आम्ही शिकलो कम्प्युटर असं राहतंय, त्याचे बटन खाली राहतात. आणि बोल पुढचं. बटन खाली राहतात आणि काय, पुढे कम्प्युटर वर राहते, बटन खाली राहतात. एवढं शिकलो. चला जाऊया आपण काय. राम भाऊ वांडे का बोलायचं काहीच नाही सांगतो नको मला. अरे बोल तो काही गोर से देखे इसको. इलेक्ट्रॉनिक गोर से देखे इस इंसान को. ये हमारा टॉपर है और ये एक महीने के बाद कॉलेज में आया है. ऐसा काही करे और ऐसा क्या कर रहा तू? अगर आपका कॉलेज तो कॉलेज में जाने की कोई जरूरत नहीं है. ये आरपीस वाला का वीडियो देखा है, मैं आपको बता रहा हूँ. आरपीस वाला दोस्तों, अभी हमारा कॉलेज सम पे है और अभी हम जा रहे हैं अपने हॉस्टल को. इधर मेस को आगे जा रहा है. अरे मराठी ब्लॉग है, भेटू डायरेक्ट तुम्हारा मेस वरती. समोरचे कराटे है का है का निवळ आम्हाला त्याला एक बिनकामाचं ट्रॉफिक छेडले आणि चालू आहे. हे उदेश भाऊ आता बघा काय. ओय उदेश ए गण्या दारू मध्ये बोल. जुबा केसरी एक बार. One eternity later. आपल्याला जायचं आता मेसला, कारण 7:30 वाजलेत. 7 ते 8 दरम्यान मेस चालू व्हायला पाहिजे. आणि झाली पण असेल, पोरं गेलेत आपले, काय चालू झाली माहिती नाही. आणि कधी नाही तर या रस्त्यावरती ये जा सुनसाम दिसाले ना. आता मागे खूप ट्रॅफिक होती,
हो का, जाऊ द्या ट्रॅफिकला जाऊ द्या, आपण जाऊत जेवण करू आणि जेवण करून बघू भाजी कोणती आहे काही नाही. भूक तर लई लागली, जर भाजी जर चांगली असली तर पोट भरून खाऊ, जरी नसली तर खाऊ, कारण नाही इलाज आहे आपल्याकडे, ते जर खायला गेलं तर उपाशी झोपावं लागेल, ते परवडणार नाही आपल्याला. तरी मेस आहे समोर, मेसला जाऊन डायरेक्ट जेवून भेटू तुम्हाला. जेवण झालेलं आहे, खूप काही नाही तर भाजी होती ॲव्हरेज होती, आणि आपली मेस इथं आहे तुळजा तुळजा ई. ओ आलं तर 2 महिने झाले मेसला, पण मेसचं नाव आता वाचलो आणि आता माहिती झाली की मेसचं नाव तुळजा ई आहे. आणि आमचे उद्देश भाऊ आणि विकोडी आणि हे आमचे स्वप्नील भैया आणि साईनाथ, त्यांच्यासोबत जाऊत आपण हॉस्टेलवरती. हॉस्टेल 8 वाजता गेट बंद होते, असं सॉरी असं तिथल्या वॉचमॅन बाबू भाजप नाही नाही कॉपीराईट आहे, भाजपची कॉपीराईट आहे. मजाक साठी आपल्याला 8 वाजायच्या 8 मध्ये हॉस्टेलमध्ये पोहोचायचं आहे. साईनाथ टाइम काय झाले भाऊ, दाखव जरा. झाली झाली काय झाले 8:02. अर्धी द्यावं लागते आता, उगन हो माय अर्धी द्यावंच लागते असं म्हणते वॉचमॅन, पण नाही अर्ध नाही देणार, नाही देणार अर्ध. जाऊ द्या, ट्रॅफिक खूप आहे, आपण गाडीला उडवल आणि गाडी उडून पडल हो का. पहिलं हॉस्टेलमध्ये जाऊया इथून सुखरू. A few moments later. ब्लॉगच्या एंडिंगसाठी खूप लांब यावं लागलं, आपल्या केशवभाईचं जे ऑफिस होतं ना तिथं आलो आणि आपल्याला एडिटिंग करायची होती आपल्या ब्लॉगची, एडिटिंग झाली आणि हे जी क्लिप आहे ना हे क्लिप या ब्लॉगमध्ये जाणार आहे हो का. एवढंच बोलून बंद करतो, जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, भेटूया तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये, बाय.